नमस्कार, मी रश्मी. एमकेएन सुपरफास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातल्या बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी आमदार सचिन अहिर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अहिर यांच्या हातात शिवबंधन बांधून त्यांचं स्वागत केलं. यापुढे शिवसेना वाढवण्याचं काम करेल अशी ग्वाही सचिन अहिर यांनी यावेळी दिली आहे. मातोश्री निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. खडाजंगी चर्चेनंतर लोकसभेत अखेर बेकायदा कृत्यविरोधी दुरुस्ती विधेयक 2019 मंजूर करण्यात आलंय. 1967 मध्ये इंदिरा गांधी यांनीच हे विधेयक आणलं होतं असं सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या चर्चेच्या वेळी विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेसवर हल्लाबोल केला. दहशतवादी कोण, दहशतवादी कोणाला ठरवायचं याची तरतूद या विधेयकात करण्यात आली असल्याचं शहा यांनी सांगितलं. वैचारिक आंदोलनाच्या आडून अर्बन आणि नक्षलवादाला खतपाणी घालणाऱ्यांना आमचं सरकार कोणतीही दयामाया दाखवणार नाही असंही शहा यांनी स्पष्ट केलं. पुणे मुंबई रेल्वे मार्गावर तांत्रिक दुरुस्ती आणि अन्य कामांसाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. 26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान ही वाहतूक बंद असणार आहे. लोणावळा ते कर्जत दरम्यान दुरुस्तीचं काम होणार असल्यानं वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. काही गाड्यांच्या मार्गात बदल देखील करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याचा फटका सिंहगड आणि प्रगती एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. या दोन्ही गाड्या 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय. याशिवाय 13 गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आलाय. पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी भागात सौम्य आणि मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे धक्के बसले. रात्री 1 ते 3 दरम्यान रिश्टर स्केलवर 3.6 तीव्रतेचे 2 धक्के तर 2.8 आणि 2.9 तीव्रतेचा 1-1 धक्का बसल्यानं नागरिक पुन्हा एकदा दहशतीत आहे. 2018 पासून या भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. 2019 मध्ये भूकंपाच्या 30 ते 35 सौम्य धक्क्यांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पश्चिमेकडे गुजरातला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळवणाऱ्या आणि छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या देवसाने प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. या पाण्याचे जलपूजन माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या हस्ते झालं. या प्रकल्पामुळे दुष्काळ सहन करणाऱ्या येवला, चांदवडी आणि दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. पाकिस्तानच्या गुजरवाला येथील दहशतवाद विरोधी न्यायालयाने मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईद याच्या न्यायालयीन कोठडीत बुधवारी आणखीन 14 दिवसांची वाढ केली आहे. अमेरिकेने $1 कोटी इनाम जाहीर केलेला आणि संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी घोषित केलेला सईद हा त्याच्या विरुद्धच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणांमध्ये जामीन मिळवण्यासाठी 17 ऑगस्टला लाहोरहून गुजरवाला येथे जात असताना त्याला अटक करण्यात आली होती. मुंबई आणि परिसरात 2 दिवसांपासून पावसाने चांगलाच दम बसवलाय. पुढील 2 दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शुक्रवारी 26 जुलैला मुंबईत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 26 जुलै 2005 या दिवशी मुंबईत पूर येऊन मोठी जीवितहानी तसेच रक्तहानी झाली होती. गेल्या 2 दिवसात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पुन्हा एकदा 26 जुलै 2005 कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा 26 जुलैला मुंबईकरांची दैना होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या 4 सिंचन प्रकल्पांचे कंत्राट बजोरिया कन्स्ट्रक्शनला मिळवून देण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकारांचा गैरवापर केल्यासंदर्भातील स्पष्टीकरण 4 आठवड्यांच्या आत द्यावे असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं बुधवारी राज्य सरकारला दिले आहेत. 4ही सिंचन प्रकल्प अमरावती विभागातील आहेत. यामध्ये अजित पवारांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. आदित्य ठाकरे यांची जनादेश यात्रा सुरू आहे. यामधून भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांना प्रोजेक्ट केलं जात आहे. तेव्हा मुख्यमंत्री पदाची मागणी, इच्छा, महत्वाकांक्षा हे शिवसेनेला असणं गैर नाही, पण प्रत्येकाची महत्वाकांक्षा व्यवहारात येते असं नाही असा टोला चंद्रकांत पाटलांनी यावेळी शिवसेनेला लगावला.
युती सत्तेत यावी असा प्रयत्न आहे, शिवसेनेनं काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. युतीचा मुख्यमंत्री कोण हे बैठकीत ठरेल. उद्धव ठाकरे, अमित शहा, देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेतील असं देखील त्यांनी म्हटलं आहे. आपण एसटीमध्ये महिलांना वाहक म्हणून काम करताना पाहिलं असेल, मात्र आता महिला आपल्याला चालक म्हणूनही दिसणार आहे. अलीकडे झालेल्या महामंडळाच्या भरतीमध्ये चालक वाहक म्हणून केल्या जाणाऱ्या भरतीत 150 महिलांची निवड झाली आहे. ऑगस्ट महिन्यापासून त्यांचं 1 वर्ष प्रशिक्षण होणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या महिला सेवेमध्ये दाखल होतील. त्यामुळे एसटीचे गिअरही आता महिलांच्या हाती जाणार आहे. एसटी महामंडळाने अलीकडेच भरती प्रक्रिया राबवली, त्यात महिलांसाठीही राखीव जागा ठेवण्यात आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानासह साखर कारखाना आणि नातेवाईकांच्या घरावर आयकर विभाग आणि ईडीने छापे घातलेत. पथकातील अधिकारी कागदपत्रांची तपासणी करत आहेत, अन्य मालमत्तांबाबत चौकशीही करतायत. ईडी आणि आयकरने छापा घातला त्यावेळी मुश्रीफ हे घरीच होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय हालचाली घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा होती, मात्र ती फक्त अफवा असल्याचं समोर आलंय. शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचं वृत्त छगन भुजबळ यांनी फेटाळलंय. शिवबंधन हाती बांधण्याचं वृत्त निव्वळ अफवा असल्याची प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे. सचिन अहिर यांच्याविषयी मला माहीत नाही, पण मी शिवसेनेत जाणार नाही असं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलं आहे. माझ्यासारखे 1000 कार्यकर्ते तयार झाले तरी देवेंद्र फडणवीस यांच्या इतक्या ताकदीचे काम कोणालाही करता येऊ शकत नाही. राज्यात पुन्हा युतीचे सरकार येणार असून फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असा विश्वास ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. बावनकुळेंच्या या विधानाने पुन्हा मुख्यमंत्री कोणाचा हा विषय ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळत आहे. ठाण्यात एका कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. विधानसभेमध्ये गुन्हेगारी कायदा विधेयकावर झालेल्या मतदानात भाजपाच्या 2 मतदारांनी पक्षादेश डावलून कमलनाथ सरकारच्या बाजूने मतदान केलं. मतदानात 122 मतं कमलनाथ सरकारच्या बाजूने पडली आहेत. नारायण त्रिपाठी आणि शरद कोल यांनी ही बंडखोरी केली आहे. आपण लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. कर्नाटक सरकार पडल्यानंतर हाच प्रयोग मध्य प्रदेश राजस्थानात करण्याची भाषा भाजप करत असताना पक्षाला हा दणका बसला हे विशेष. विधानसभेमध्ये गुन्हेगारी कायदा विधेयकावर झालेल्या मतदानात भाजपाच्या 2 मतदारांनी पक्षादेश डावलून कमलनाथ सरकारच्या बाजूने मतदान केलं. मतदानात 122 मतं कमलनाथ सरकारच्या बाजूने पडली आहेत. नारायण त्रिपाठी आणि शरद कोल यांनी ही बंडखोरी केली आहे. आपण लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. कर्नाटक सरकार पडल्यानंतर हाच प्रयोग मध्य प्रदेश राजस्थानात करण्याची भाषा भाजप करत असताना पक्षाला हा दणका बसला हे विशेष. चांद्रयान 2 पृथ्वीभोवती पहिली प्रदक्षिणा बुधवारी पूर्ण केली आहे अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीनं देण्यात आली आहे. दुपारी 2:52 यानातील यंत्रणेद्वारे कर्षण पार पाडण्यात आलंय. हे 57 सेकंदाचं होतं. यानाने पृथ्वीभोवती 230x45163 किलोमीटर या कक्षेत ही प्रदक्षिणा पार केली आहे. पहिली कक्षा 170x45475 किलोमीटर अशी होती. आता यापुढील कक्षा वर्धन गुरुवारी मध्यरात्री 1 होणार आहे असंही इस्रोच्या वतीनं सांगण्यात आलंय. माजी पंतप्रधान थेरेसा मे यांनी राजीनामा दिल्यानंतर बोरिस जॉन्सन हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यात. बोरिस यांच्या मंत्रिमंडळाची घोषणा झाली, त्यामध्ये एका भारतीय वंशाच्या महिलेचा समावेश आहे. बोरिस यांच्या मंत्रिमंडळात प्रीती पटेल यांना गृहमंत्री पदावर नियुक्त करण्यात आलंय. गृहमंत्रीपदी विराजमान होणाऱ्या पटेल या भारतीय वंशाच्या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत. विशेष म्हणजे पटेल यांच्या नियुक्तीमुळे ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच एक गुजराती व्यक्ती गृहमंत्री झाली आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली आरोपी नलिनीची 30 दिवसांच्या पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे. गेल्या 28 वर्षांपासून नलिनी कारागृहात शिक्षा भोगत आहे. मद्रास उच्च न्यायालयाकडून तिला पॅरोल मंजूर करण्यात आलाय. मुलीच्या लग्नासाठी नलिनीने पॅरोलची मागणी केली होती. नलिनीने अर्जात 6 महिन्यांसाठी पॅरोल देण्यात यावा अशी मागणी केली होती, पण न्यायालयाने फक्त 30 दिवसांची मंजुरी दिली आहे.
दवाई का क्या है जी इलाज तो रब ने करना है। अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सारर खानदानी छफाखाना चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय। काकांच्या मृत्यूनंतर त्यांची सेक्स क्लिनिकची संपूर्ण जबाबदारी सोनाक्षी कशा प्रकारे घेते हे दाखवण्याचा प्रयत्न चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आलाय। सेक्स क्लिनिक चालवणाऱ्या मुलीला समाजाकडून कसा विरोध होतो याचा प्रत्यय देखील चित्रपटात दाखवण्यात आलाय। सोशल मीडियावर चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळतोय। भारतीय संघ सध्या विंडीज दौऱ्यावर जाणार आहे। या दौऱ्यावर संघ 3 T20 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे। या दौऱ्यानंतर भारतीय संघाच्या जर्सीमध्ये बदल होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे। भारतीय संघाने इंग्लंड विरुद्ध विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात बगवी जर्सी घातली होती त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं होतं। पण आता या जर्सीमध्ये होणारा बदल हा रंगासंबंधी नसून नावासंबंधी असणार आहे। तुर्तास एमकेएन सुपरफास्टमध्ये वेळ झाली आहे। इथे सामन्याची ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त एमकेएन प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।